नमस्कार. दुपारनंतर हवामानात बदल बघायला मिळत आहे. राज्यातील काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. चला तर मग बघूया कुठं कुठं पाऊस पडणार आहे दुपारनंतर. दुपारनंतर जामखेड, बीड, पैठण या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर दिसते. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे, पैठण, भगूरचा पूर्वेचा परिसर, पाथर्डीचा पूर्वेचा परिसर, गेवराईच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. हा स्क्रीनवर जो परिसर आपल्याला दिसतो आहे, या परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हाच पाऊस परत दक्षिणेला सरकणार आहे. बीडच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे, बीडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. कडा, जामखेड, चौसाळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. कळंबच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे. करमाळ्याचा उत्तरेचा परिसर, कर्जतचा उत्तरेचा परिसर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर बार्शी, धाराशिव, वैराग, तुळजापूर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे स्क्रीनवर. त्यानंतर औसा, लातूर, शिरूर या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. निलंग्याचा पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. बर्दापूरच्या दक्षिण परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. तुळजापूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. सोलापूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. अक्कलकोट, पंढरपूरचा दक्षिणेचा परिसर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. हा जो परिसर दिसतो या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर सांगोले, चौसाळा, जत, कुची, कनाळा या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तासगाव, सांगलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर अटाणी, कुदाची, कोल्हापूरच्या काही परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे स्क्रीनवर. त्यानंतर सोलापूरचा काही परिसर, तुळजापूर, लातूर, त्यानंतर जामखेड, बीड, पैठणच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर सेलूच्या काही परिसरात ढगाळ वातावरण राहणार आहे. हिंगोली, नांदेड, वाघाळा या परिसरात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. तर अशा प्रकारचा हा दुपारनंतरचा हवामान अंदाज होता. यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.